नमस्कार, आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. ओळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे. जपानी विद्यार्थ्यांनी घेतली ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट. रानभाज्या महोत्सव, ग्रामीण भागातील महिलांना रोजगार आणि महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या योजनांमध्ये पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना अनुदानाचं वाटप गणेशोत्सवापूर्वी होणार. साकेत पुलावरील बेरिंग नादुरुस्त असल्यामुळे या पुलावरून जड वाहनांची वाहतूक करणं धोक्याचं झालंय. त्यामुळे बेरिंग दुरुस्त करणं अत्यंत गरजेचं आहे. या नादुरुस्त बेरिंगमुळे डेस्क स्लॅबमध्ये अतिरिक्त व्हायब्रेशन निर्माण झालं असून त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक वळवण्यात आली असून या संदर्भात परिपत्रक देखील काढण्यात आलं आहे. कोणत्याही प्रकारची दुर्घटना टाळण्यासाठी वाहतूक प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे गुजरातकडून JNPT कडे जाणाऱ्या सर्व वाहनांना माजिवडा इथे सकाळी 5 ते रात्री 11 वाजेपर्यंत प्रवेश बंद करण्यात येणार आहे. दरम्यान या वाहनांना रात्री 11 ते सकाळी 5 दरम्यान मुंब्रा बायपासमार्गे वाहतूक करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. वाहतूक विभागाकडून या मार्गावरून वाहतूक करण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आलेत. ही वाहतूक घोडबंदर रोडद्वारे वळवण्यात आली आहे. ही वाहतूक माजिवडा जंक्शन इथून आनंदनगर चेकनाक्याकडे वळवण्यात आली आहे. ठाणे महापालिकेच्या समाज विकास विभागाअंतर्गत महिला आणि बालविकास योजनेच्या माध्यमातून विविध योजनांमध्ये पात्र ठरलेल्या 1518 लाभार्थी महिलांना गणेशोत्सवापूर्वी अनुदान मिळणार आहे. या योजनेसाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना गणेशोत्सवापूर्वी अनुदानाचं वाटप करावं अशी मागणी शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी पालिका आयुक्तांकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली होती. त्याच्यावर आयुक्तांनी तत्काळ कार्यवाही केल्यानं अनुदान वाटप करण्याचा मार्ग मोकळा झालाय. ठाणे महानगरपालिकेमार्फत विविध राबवल्या जातात योजना. या योजनांमध्ये 60 वर्षांवरील विधवा तसंच घटस्फोटीत आर्थिक दुर्बल घटकातील ज्येष्ठ महिलांना अर्थसहाय्य देणं या योजनेसाठी एकूण 14,952 तर कोणत्याही कारणामुळे पतीचं किंवा कर्त्यापुरुषाचं निधन होऊन विधवा झालेल्या महिलांच्या पुनर्वसनासाठी अर्थसहाय्य या योजनेसाठी 1518 इतके अर्ज प्राप्त झालेत. या योजनेतील लाभार्थ्यांना गणेशोत्सवापूर्वी अनुदान देण्याचे आयुक्तांनी मान्य केलं असल्याचं नरेश म्हस्के यांनी सांगितलं. यावेळेला माजी उपमहापौर पल्लवी कदम, रमाकांत मडवी, माजी नगरसेविका मिनल संखे इत्यादी उपस्थित होते. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-466 आणि 1800-266-3466. मुंबई वगळून पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सागरी जिल्ह्यांकरता सागरी क्षेत्राच्या आराखड्यास केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. हा आराखडा मार्गी लागल्यामुळे या 5 जिल्ह्यांमधील अनेक लोकोपयोगी प्रकल्प तसंच खासगी गुंतवणुकीमधील प्रकल्प मार्गी लागतील. तसंच पायाभूत सुविधांच्या कामांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली 3 नोव्हेंबर 2022 रोजी बैठक झाली होती. या बैठकीमध्ये पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठीचा आराखडा सादर करण्यात आला होता. या आराखड्याला केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली मंजुरी देण्यात आली. महाराष्ट्र सागरी किनारा विकास प्राधिकरणानं तयार केलेला किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन आराखडा केला होता. चेन्नईच्या नॅशनल सेंटर फॉर सस्टेनेबल कोस्टल मॅनेजमेंट या संस्थेनं किनारपट्टीच्या क्षेत्राचे भरती आणि ओहोटी रेषेचं आलेखन केलं. 2011 अधिसूचनेतील भरती रेषेपासून 100 मीटर अंतरापर्यंतची मर्यादा आता खाडी, नद्या, नाले या क्षेत्रांकरता 50 मीटरपर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे या पर्यटन उपक्रमांनाही चालना मिळणार आहे. स्थानिक मच्छीमारांना आणि पारंपरिक घरांचं बांधकाम आणि दुरुस्तीची परवानगीची प्रक्रिया सुलभ होणार आहे. निवासी घरांसाठी 300 चौरस मीटरपर्यंत बांधकामासाठी स्थानिक नियोजन प्राधिकरण परवानगी देऊ शकेल. तसंच स्थानिक लोकांची जुनी घरंही नियमित केली जाऊ शकणार आहेत.
सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रमांतर्गत सध्या ठाणे शहर भेटीवर असलेल्या जपानच्या क्योटो सांग्यो विद्यापीठाच्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली. शहराबद्दलचा अनुभव, ग्रंथालय, जपानी कार्यसंस्कृती यावर या बैठकीमध्ये चर्चा झाली. जपानमधील क्योटो सांगो या विद्यापीठाचे 20 विद्यार्थी आणि त्यांचे 2 शिक्षक 20 ऑगस्टपासून ठाणे शहर भेटीवर आहेत. ठाण्यातील विद्याप्रसारक मंडळाच्या प्राच्यविद्या संस्था आणि क्योटो सांगो विद्यापीठ यांच्या 2012 पासून सांस्कृतिक देवाणघेवाण हा कार्यक्रम सुरू आहे. यापूर्वी 2017 आणि 2019 मध्ये ठाणे शहराचे तत्कालीन महापौर आणि आयुक्तांची त्यावेळेला या विद्यार्थ्यांनी भेट घेतली होती. योगसत्र, हिंदी आणि इंग्रजी भाषेची तोंड ओळख, भारतीय संस्कृती दर्शन, ठाणे आणि मुंबई शहर भेट असा या विद्यार्थ्यांचा भरगच्च कार्यक्रम आहे. त्यात मालिकेत या विद्यार्थ्यांनी ठाणे महापालिकांची मालिका आयुक्तांची भेट घेतली. विद्याप्रसारक मंडळाचा हा उपक्रम अतिशय महत्त्वाचा आहे. 2 शहरातील, देशातील विचारांची, संस्कृतीची देवाणघेवाण या निमित्तानं होतीये. आपण जपान हा बहुतांश पुस्तकातून, कार्टून मालिकांमधून पाहिला असला तरी त्यांच्या आणि आपल्या धारणांमध्ये बरेच साम्य आहे. यानिमित्त जपानमधून आलेल्या विद्यार्थ्यांशी चर्चा करता आली हा सुखद अनुभव होता असं बांगर यांनी नमूद केलं. विद्याप्रसारक मंडळाचे डॉक्टर महेश बेडेकर यांनी विद्यार्थी भेटीचा उद्देश, त्यांचा कार्यक्रम याची माहिती दिली. यावेळी अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी उपस्थित होते. जपानी विद्यार्थ्यांसह आलेले पथक प्रमुख प्राध्यापक डॉक्टर ओहिरो आणि प्राध्यापिका डॉक्टर शिगा यांनी त्यांना या भेटीत आलेले अनुभव याविषयी भाष्य केलं. ठाणे शहर अतिशय स्वच्छ आणि सुरक्षित वाटल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. येथील नागरिक अतिशय आतिथ्यशाली आणि पद्मदतशीर आहेत. आमच्यासोबत असलेल्या ठाण्यातील विद्यार्थ्यांनीही आम्हाला खूप सहकार्य केलं असं यावेळेला ते म्हणाले. त्यांच्याशी तुम्ही बोलणं केलं तसं फक्त त्याकडे ते भाषा शिकायला हवी हिंदी आणि कमी वेळेत ती भाषा शिकण्यासाठी इंग्लिश. विद्याप्रसारक मंडळ ठाणे यांनी हा जो एक उपक्रम सुरू केलेला आहे आणि मागचे 7 वर्ष हा उपक्रम सुरू आहे, त्या उपक्रमाअंतर्गत जपानमधील काही विद्यार्थी भारतीय संस्कृती, इथल्या परंपरा याचा अभ्यास करण्यासाठी या ठिकाणी येतात आणि आपले काही विद्यार्थी जपानमध्ये जातात. तर क्योटोमधील युनिव्हर्सिटीची एक टीम या ठिकाणी आलेली आहे आणि त्यांनी ठाण्यामध्ये व्हिजिट त्यांचे सुरू असताना महानगरपालिकेमध्ये ते आले होते आणि त्यांच्याशी या ठिकाणी संवाद साधताना फार चांगला सुखद अनुभव आला. अत्यंत कमी कालावधीमध्ये त्यांनी भारतीय संस्कृतीचा अभ्यासच फक्त केलेला नाही तर ती संस्कृती काही प्रमाणात आत्मसातसुद्धा केली. त्यांच्याशी संवाद साधताना जपानी संस्कृती आणि भारतीय संस्कृती याच्यामधील साम्य जे आहे याचे अनेक पडदे उलगडले गेले. त्यांना भारतीय संस्कृती पाहताना ज्या गोष्टींबाबत उत्सुकता वाटली, आपल्या मनामध्ये जपानी संस्कृतीबद्दल काही प्रश्न असतात त्याचाही उलगडा झाला. एकंदर जापनीज लोकांच्या आयुष्यामध्ये पुस्तकांचं महत्त्व काय आहे याचा अनुभव त्यांनी शेअर केला. त्यांच्या युनिव्हर्सिटीची जी लायब्ररी आहे ती किती सुंदर आहे आणि त्याच्यामध्ये त्यातल्या त्यांच्या युनिव्हर्सिटीमधल्या मुलांना किती चांगला त्या ठिकाणी शिक्षण त्या लायब्ररीच्या माध्यमातून मिळू शकतं याचा अनुभव शेअर केला. तर एकंदर हा फार स्तुत्य उपक्रम आहे आणि एकंदर आपलं इंटरॅक्शन त्यांच्यासोबत जे झालं मला विश्वास आहे की भारतीय मुलं असो किंवा जपानीज मुलं असो यांच्यासाठी दोघांसाठी हा फार चांगला अनुभव राहिलेला आहे. आपल्या देशाचं तिलक अर्थ काय, तिलकची वेगवेगळा अर्थ हे पण विचारलं ते लोकांनी. भारतीय संस्कृतीबद्दल अभ्यास करताना त्या आता आपल्याकडची जी आपल्या शाळेतली मुलं आहेत, जोशी पेडेकर महाविद्यालयातली मुलं, त्या मुलांनाही आपण विचारलं की त्यांना काय वाटलं आता जापनीज मुलांसोबत त्यांचं एवढं इंटरॅक्शन सुरू आहे. सो जी बाब मुलांनी आपल्या मुलांनी सांगितली ती साधारणतः जापनीज मुलांबद्दल त्यांना त्यांच्या मनामध्ये जी उत्सुकता आहे, क्युरियॉसिटी आहे आणि एकंदर ऊर्जा त्यांच्यामध्ये जी आहे ती त्यांना फार आवडली अशा पद्धतीने सांगितलं. आपल्या संस्कृतीमधल्या छोट्या छोट्या बाबी असतात ज्याच्याबद्दल ते उत्सुक आहेत आणि ते जाणून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तर ह्या सर्व बाबी नक्कीच अप्रिशिएबल. एक त्यांनी ऑब्झर्वेशन सांगितलं की ठाणे शहराबद्दल सांगताना त्यांनी अनेक शहरं भारतामधले, त्यांचे प्रोफेसर जे आहेत ते 4-5 ठिकाणी भारतामध्ये गेलेले आहेत, पण ठाण्याबद्दल बोलताना त्यांनी विशेषत्वाने सांगितलं इथल्या नागरिकांचा मध्ये एक प्रकारचा जिव्हाळा जाणवतो, काळजी फार इतर लोकांची घेण्याची जी प्रवृत्ती आहे ती जाणवते, शहर फार सेफ वाटतं
इथे रस्त्यावरती जातानाही त्यांना एकंदर जे अगत्य लोकांचं आहे ते फार मोठ्या प्रमाणावरती जाणवतं आणि ठाणेकर म्हणून नक्कीच आपल्या सर्वांना अभिमान वाटावं अशा पद्धतीचं त्यांचं ऑब्झर्वेशन. थँक्यू. रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी आणि शहरी भागात रानभाज्यांची विक्री करण्यासाठी रानभाज्या महोत्सव जिल्हा परिषद ठाणे येथील आवारात आयोजित करण्यात आला होता. मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जिंदल यांच्या हस्ते उद्घाटन आणि दीपप्रज्वलन करण्यात आलं, तसंच सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला वंदन करत या महोत्सवासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. रानभाज्या महोत्सवात भिवंडी, शहापूर, मुरबाड, कल्याण, अंबरनाथ येथील ग्रामीण भागातील 39 स्टॉल्स लावण्यात आले. या महोत्सवात पावसाळ्यातील औषधी आणि गुणकारी रानभाज्या उपलब्ध असून आघाडा, शेवळा, कुलूची भाजी, भारंग, मायाळू, कपाळफोडी, दिंडा भाजी, करटोली, टाकळा इत्यादी सर्व रानभाज्या विक्रीसाठी उपलब्ध होत्या. निसर्गानं आपल्याला जे दिलंय ते तुम्ही शहरी भागातील लोकांना देता हे अतिशय महत्त्वाचं आहे. सध्याच्या काळात तरुण लोकांमध्ये हार्टअटॅकचं प्रमाण वाढतं आहे, सगळ्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आहे कारण रोजच्या जीवनातील पोषण घटक कमी होत आहेत, जीवनशैली बदलते. त्यामुळे प्रतिज्ञा करायला हवी की आठवड्यातून एक दिवस आपण रानभाज्या खायलाच हव्यात आणि आरोग्य सुधारण्यासाठी रानभाज्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपला उपक्रम महत्त्वाचा आहे असं प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या कार्यक्रमात केलं. यावेळेला प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे उपस्थित होते. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकित मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवर तुम्ही पाहू शकता, तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. जपानी विद्यार्थ्यांनी घेतली ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट. रानभाज्या महोत्सव, ग्रामीण भागातील महिलांना रोजगार आणि महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या योजनांमध्ये पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना अनुदानाचं वाटप गणेशोत्सवापूर्वी होणार. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेख, आदर्श नगर, कोलबाड रोड, ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल आय डी avazmaza.tvnews@gmail.com. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.